मूर्तिजापूर बजरंग दलाचे मावळे आज खामगावला रवाना. विश्व हिंदू परिषदेने आज खामगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे विशाल हुंकार सभेचे आयोजन केले आहे. त्याकरता मूर्तिजापूर येथील बजरंग दलाचे 150 ते 200 कार्यकर्ते या सभेसाठी निघाले. सर्वप्रथम जुनी वस्ती स्थित श्रीराम मंदिर येथे महाआरती करून पायदळ रॅलीला सुरुवात झाली आहे. रॅलीला हिरवी झेंडी समाजसेवक कमलाकर भाऊ गावंडे यांनी देऊन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी रवाना करण्यात आले आहे. यावेळी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त होता. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. जय श्रीराम. मी मंगेश दिनेशराव आंबाडेकर, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री, मूर्तिजापूर प्रखंडामध्ये राहतो. आज आम्ही मूर्तिजापूर प्रखंडामधून जवळपास 150 कार्यकर्ता खामगाव येथील हुंकार सभेसाठी जात आहोत. तिथे आम्ही पदयात्रा काढून ढावा चौकापर्यंत जाऊ. त्यानंतर तिथे खामगावमध्ये आम्ही भव्य राम मंदिर निर्माणाकरिता संसदेमध्ये कायदा पारित व्हावा याकरिता तिथे हुंकार सभा आहे आणि त्याकरिता सगळेजण आम्ही इथून जातो. प्रत्येक प्रखंडामधून असे जातील आणि अकोला विभागाची ही हुंकार सभा आहे. जय श्रीराम.